टोकियो ऑलिम्पिकमध्ये नेमबाज चमकदार कामगिरी दाखवण्यात काहीसे अपयशी ठरल्यासारखं दिसत आहे. त्यानंतर राहीनं आपल्या भावना न्यूज 18 लोकमतकडे व्यक्त केल्या. राही सरनोबत ही महाराष्ट्राची खेळाडू, ऑलिम्पिकमध्ये आपलं प्रतिनिधित्व करते. काय तिचं म्हणणं आहे जाणून घेतलं आमचे प्रतिनिधी संजय दुधाणे यांनी. असा का शूटिंग रेंजवर मी उभा आहे आणि राहीने आज खूप शर्तीचा खेळ केला, भले तिला पराभूत व्हावं लागलं पण शर्तीची झुंज महाराष्ट्राच्या ज्या रक्तात येते तिने दाखवली. राही काय म्हणशील परफॉर्मन्सबाबत? अर्थातच असमाधानी आहे मी, नक्कीच आहे, पण मला असं वाटतं की कोणतंही कारण न देता मला ह्याची ह्या परफॉर्मन्सची जबाबदारी स्वीकारायला आवडेल आणि ह्याच्यातून शिकून पुढे जायला आवडेल. मला अर्थातच म्हणजे ह्या आजच्या मॅचचा विचार करणार आहे, आम्ही ॲनालिसिस करणार आहे, त्यातून काय चांगलं काय वाईट ते बघणार आहे आणि पुढच्या ऑलिम्पिकच्या तयारीला लवकरात लवकर लागणार आहे. प्रिसिजनमध्ये काल थोडंसं झालं पण आज रॅपिड हा तुझा खरं तर हक्काचा प्रकार होता. रॅपिडमध्ये तू करिश्मा गडरची आणि आज आम्हाला वाटलं की महाराष्ट्राला बऱ्याच वर्षांनी पदक मिळणं आणि देशाला पण आज जनगणमध्ये ऐकलं अशी एक आशा होती. अर्थातच जसं पण जसं मी म्हणाले की प्रत्येक दिवस सारखा नाही आहे, त्यामुळं अगदी 4 आठवड्यांपूर्वी जरी एखादी मॅच माझी उत्तम झाली असली तरी ह्या मॅचचे चॅलेंजेस वेगळे होते, ह्या मॅचचं महत्त्व वेगळं आहे, स्थान वेगळं आहे, इथं या येण्यासाठी बघावी लागणारी वाट माझी मला वाटते सगळ्यात जास्त वाट मी बघितली, कारण रिओच्या वेळेस मी दुखापतीने ग्रस्त होते, त्यामुळं असाही काळ होता की मला वाटत होतं की कदाचित मी पुन्हा कधीच ऑलिम्पिकला जाणार नाही, त्यामुळं खूप अर्थाने इथं असणं माझ्यासाठी महत्त्वाचं होतं आणि अर्थातच ते सोपं नाही हे माहीत होतं, त्या पद्धतीनं तयारी केली होती पण कधीकधी पूर्ण तयारी करूनही पूर्ण प्रयत्न करूनही काही गोष्टी घडत नाहीत काही दिवशी आणि ते स्वीकारावं लागेल मला आणि अत्यंत सकारात्मक पद्धतीने स्वीकारावं लागेल आणि मला वाटतं की मी ते करू शकते आणि अर्थातच माझ्या खेळामुळे मी ते करू शकते. लंडन ऑलिम्पिकमध्ये वेणी घालणारी वराही मी बघितली होती. लंडन ऑलिम्पिक ते टोकियो ऑलिम्पिक काय डिफरन्स आहे? खूप खूप मोठा फरक आहे, म्हणजे बऱ्याच जणांनी आता म्हणजे आत्ताच मी माझा फोन बघितला तर बऱ्याच जणांनी मला असंही टाकलं की तुझा स्कोर लंडनमध्ये ह्याच्यापेक्षा चांगला होता, पण मला वाटतं की फक्त स्कोर म्हणजे किंवा फक्त आकडे म्हणजे सगळं काही नाही आहे, कारण अनुभव खूप वेगळा आहे, आत्मविश्वास खूप वेगळा होता आणि तो डगमगलेला नाही आहे. एक म्हणजे अर्थातच मेडल मिळालं असतं तर आत्मविश्वास दुणावला असता, पण म्हणून पुढच्या ऑलिम्पिकसाठी करणार असलेले कष्टांमध्ये कोणतेही बदल झाले नसते, म्हणजे ह्या पदकाने जो पुढचा प्रवास आहे त्याच्यामध्ये कदाचित थोडासा आत्मविश्वासाची भर घातली असती पण कष्टांमध्ये आम्हाला कोणताही बदल करता आला नसता, हेही तेवढंच खरं आहे. प्रत्येक ऑलिम्पिक वेगळं आहे, महत्त्वाचं आहे आणि तेवढंच अवघड आहे, त्यामुळं मला म्हणजे नक्कीच असं वाटतं की उलट आता जास्त कष्ट मी करू शकेन, जास्त जोमानी मी पुढे जाऊ शकेन असं मला वाटतं आहे, कारण हे कमी भरून काढायचे. आता लंडन झालंय, टोकियो झालंय, पण आता पॅरिसचा आयफेल टॉवर वाट बघतोय मला वाटतंय, तेव्हा त्यासाठी पण जोमाने तयारी सुरू झाली आहे. अर्थात अर्थात आणि जसं मी म्हणाले की आज पदक मिळालं असतं तर खूपच आत्मविश्वास दुणावला असता, पण नाही मिळालं आहे म्हणून पुढच्या ऑलिम्पिकमध्ये कोणत्या म्हणजे त्याच्या तयारीमध्ये कोणता फरक होईल असं मला नक्कीच वाटत नाही, तो आम्ही करणार नाही. आणि जसं मी सांगितलं की लंडननंतर त्या अनुभवानंतर मी एक शिकली आहे की कोणत्याही ऑलिम्पिकला म्हणजे कितीही आपण उत्तमोत्तम तयारी केली तरी कमी लेखता कामा नाही, ते एक अवघड मला वाटते वळण आहे आणि ते मला नक्की पार करायला आवडेल. राहीने मोठा पल्ला गाठला, शर्तीची झुंजली, मला सांग राही महाराष्ट्राच्या खेळाडूंना काय संदेश असे? मी एवढाच संदेश देईन की ऑलिम्पिक हे प्रकरण अवघड नक्की आहे पण अशक्य नाही आहे आणि खूप विश्वासाने इथे या आणि मला खात्री आहे की ऑलिम्पिक आपल्याला एक ना एक दिवस खूप उत्तम काळ दाखवेल आणि तो लवकरच येईल. ऑलिम्पिक हा आपल्याला उत्तम काळ दाखवेल आणि राही पॅरिस ऑलिम्पिकसाठी नक्की पदक जिंकेल. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी एक मोठी कामगिरी केली आहे, त्याचा आदर्श म्हणजे मराठमोळी राही होती. न्यूज 18 लोकमतसाठी संजय दुधाने, टोकियो ऑलिम्पिक, जपान.